चौथ्या टप्प्यातील प्रचार संपला. सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष आता मुंबई आणि ठाण्याकडे. आजपासून मुंबई ठाण्यात प्रचार सभा रोड शोचा धडाका. भाजप पक्षापक्षात भांडण लावण्याचं काम करताय. भांडणं लावणं ही भाजपची कौरव नीती, पण आम्ही हरणार नाही. सामनाच्या मुलाखतीत ठाकरेंचा हल्ला बोल. कोर्टाचा फैसला येण्यापूर्वी मोदी शिवसेनेला नकली कसं काय म्हणू शकतात. उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना सवाल. काँग्रेस लोकसभेच्या 50 जागाही जिंकू शकणार नाही. ओडिशामधील प्रचार सभेत मोदींचा दावा. पुण्यातील वाघोलीमध्ये भाषण करताना अजितदादांची जीभ घसरली. माध्यमांचा शिवी देऊन केला उल्लेख. पुण्यात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून यशोमती ठाकूर यांच्या कारची तपासणी. नाहक त्रास दिला जात असल्याचा ठाकूर यांचा आरोप. सप्टेंबर 2024 पर्यंत मोदी रिटायर होणार. अमित शहांना पंतप्रधान बनवणार. पंतप्रधान पदाबाबत केजरीवाल यांचा खळबळजनक दावा, तर केजरीवालांचा दावा भाजपनं फेटाळला. 4 जूनला जनताच मोदींना रिटायर करणार. स्वातंत्र्य आणि लोकशाही धोक्यात आली. मोदी फडणवीसांवर संजय राऊतांची तुफान टीका. केंद्राच्या धोरणांमुळे चालू हंगामात साखर कारखानदारी कर्जाच्या विळख्यात. कारखान्यांवर 4000 कोटींचं कर्ज काढण्याची वेळ. मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग ऑगस्ट पासून सुरू होणार. इगतपुरी आमणे शेवटच्या टप्प्याचं 95% काम पूर्ण. मुंबईसह परिसरात आज आणि उद्या पावसाची शक्यता. उर्वरित राज्यातही पुढील 4 दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.